हेलो स्टूडेंट्स, इन दैट वीडियो वी आर गोइंग टू स्टडी द साइलेंट फीचर्स ऑफ जिम्नोस्पर्म। दिस जिम्नोस्पर्म बिलोंग्स अंडर फेनोरोगैम्स, दैट इज सब किंगडम फेनोरोगैम्स। व्हाट इज मीन बाय फेनोरोगैम्स? दैट इज फ्लावरिंग प्लांट्स और फ्लावर प्रोड्यूसिंग प्लांट्स। अपन तीसरा चैप्टर सुरू केला आणि त्याच्यामध्ये काय होतं, अपन किंगडम प्लांटीचे दोन ग्रुप पाहिले होते, एक तर क्रिप्टोगैम्स आणि दुसरा फेनोरोगैम्स। फेनोरोगैम्स म्हणजे काय? फ्लावरिंग प्लांट्स। इन दैट फेनोरोगैम्स टू डिविजन्स आर इन्वॉल्व, दैट इज जिम्नोस्पर्म एंड सेकंड वन एंजियोस्पर्म। नाउ इन दैट वीडियो वी आर गोइंग टू स्टडी व्हाट आर द साइलेंट फीचर्स ऑफ द जिम्नोस्पर्म। द जिम्नोस मीन्स नेकेड एंड स्पर्मा मीन्स सीड्स, दैट मीन्स दिस प्लांट प्रोड्यूसेस नेकेड सीड्स। आता याच्यामध्ये आपण नंतर अँजिओस्पर्मिक ग्रुप पाहणार आहे। अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जे सीड्स म्हणजेच बिया ज्या असतात त्या फळामध्ये बंद असतात। पहा, फॉर एक्झाम्पल आपण पेरू घेतलं एक्झाम्पल, तर त्याच्या पेरूच्या बिया कशा असतात? फळामध्ये बंद आहेत। आपल्याला वरून पेरूच्या बिया दिसतात का? नाहीत। परंतु या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये कसं असतं, सीड्स आपल्याला वरून पाहता येतात, म्हणजेच दे आर नेकेड। दॅट मीन्स द ओव्हल्स आर नॉट कवर्ड बाय ओव्हरी वॉल, दे रिमेन्स एक्सपोज्ड। दिस ओव्हल्स गेट कन्वर्टेड इन टू सीड्स आफ्टर फर्टिलायझेशन। या ओव्हलचं रूपांतर सीड्समध्ये होतं फर्टिलायझेशन झाल्यानंतर, आणि ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? फ्रूटमध्ये होणार आहे। म्हणजेच काय, या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये ओव्हल्स कशा असतात? नेकेड असतात। दे रिमेन्स एक्सपोज्ड और ओव्हल्स आर नॉट कवर्ड बाय ओव्हरी वॉल, दे रिमेन्स एक्सपोज्ड। दिस जिम्नोस्पर्म आर फर्स्ट प्रिमिटिव टाइप ऑफ सीडेड प्लांट्स। याच्या अगोदरच्या ग्रुपमध्ये आपण टेरोडोफायटा पाहिला आहे, त्याच्यानंतर ब्रायोफायटा, थॅलोफायटा काय पाहिलेले आहेत आपण। त्याच्यामध्ये सीडेड प्लांट म्हटलं आहे का? तर नाही। म्हणजेच हे पहिलं प्लांट आहे किंवा आपला हे पहिला प्लांटचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सीड्स पाहायला मिळतात। म्हणजेच काय, इट इज द फर्स्ट प्रिमिटिव टाइप ऑफ सीडेड प्लांट। देर अबाउट 70 जनरा अँड 1000 स्पेसीज ऑफ द जिम्नोस्पर्मिक प्लांट्स आर ऑब्झर्व्ड इन द वर्ल्ड। आउट ऑफ दिस नाव इन इंडिया नावडेज 16 जनरा अँड 53 स्पेसीज आर प्रेझेंट। मोस्ट ऑफ द जनरा आर एन्टायरली एक्स्टिंक्ट अँड ओनली फ्यू आर लिव्हिंग। आता याच्यामध्ये काही जेनरा ज्या आहेत, म्हणजे जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये ज्या काही जेनरा आहेत किंवा प्लांटच्या स्पेसीज ज्या आहेत, जिम्नोस्पर्मिक प्लांट स्पेसीज, त्या कशा झालेल्या आहेत? एक्स्टिंक्ट म्हणजे काय झालेल्या आहेत? त्या नामशेष झालेल्या आहेत। एक्स्टिंक्ट म्हणजे नामशेष। अँड ओनली फ्यू आर लिव्हिंग, ओनली फ्यू आर लिव्हिंग। फॉर एक्झाम्पल गिंगो बायलोमा, दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल फ्युअल। म्हणजे थोडक्यात काय, या जिम्नोस्पर्मिक प्लांट स्पेसीज ज्या आहेत त्या नाहीशा होत गेलेल्या आहेत ड्यू टू एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, आणि काही स्पेसीज त्याच्या सध्या अस्तित्वात आहेत, त्याच्यामधलं एक्झाम्पल गिंगो बायलोबा, दे आर कॉल्ड ॲज लिव्हिंग फॉसिल। मोस्ट ऑफ द प्लांट्स आर एव्हरग्रीन, श्रब्स, वुडी ट्रीज, सम आर क्लाइंबर्स। आता या हे कॅरेक्टर पाहण्याच्या अगोदर आपण त्याचे एक्झाम्पल पाहूया, म्हणजे जिम्नोस्पर्मिक प्लांट्स कुठले कुठले असतात। तर सायकस, तुमच्या ओळखीचं, म्हणजे सायकस प्लांट तुम्ही कुठेतरी पाहिलं असेल, पायनस असतील, त्याच्यानंतर थुजा, मोरपंखी, बागेत वगैरे असतं पहा मोरपंखी, तर ते तुम्ही पाहिले असतील। म्हणजे हे जिम्नोस्पर्मिक प्लांट आहेत, सायकस, पायनस, थुजा, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सायकसचं प्लांट दिलेलं आहे पहा, हे सायकसचं प्लांट आहे, सायकस हे तुम्ही कुठेतरी बागेमध्ये वगैरे पाहिलं असेल। तर त्याच्यामध्ये दिस सायकन्स आर एव्हरग्रीन, एव्हरग्रीन श्रब्स, श्रब्स म्हणजे झुडूप असतात, म्हणजे त्याची उंची जास्त नसते, म्हणजे चिक्कू, पेरू, हे जे झाडं तुम्ही पाहिले असतात खूप उंच नसतात, मिडियम उंचीचे असतात, त्याला काय म्हणायचं? श्रब्स। वुडी ट्रीज, वुडी ट्रीज म्हणजे थोडक्यात काय, स्टेम बिकम सॉलिड, वी कॅन गेट द वूड फ्रॉम दॅट ट्रीज। सम आर क्लाइंबर्स, या ग्रुपमध्ये काही जे प्लांट्स आहेत ते कसे असतात? क्लाइंबर्स असतात, वेलवर्गीय, फॉर एक्झाम्पल नीटम। दीज आर द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स प्रोड्युसिंग नेकेड सीड्स। हे सांगितलंच तुम्हाला, या ग्रुपमध्ये जे प्लांट्स येतात त्यांच्यामध्ये सीड्स कसे असतात? नेकेड असतात। दे आर व्हॅस्क्युलर प्लांट्स हॅविंग झायलेम विथ ट्रकिड्स अँड फ्लोएम्स यू सेल्स।
म्हणजेच काय वॅस्क्युलर प्लांट या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये आपल्याला वॅस्क्युलर टिश्यू पाहायला मिळतात. कारण याच्या अगोदरचा ग्रुप आपण कुठला पाहिला होता, टेरिडोफायटा, आणि टेरिडोफायटा इज द फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट. ठीक आहे, आता टेरिडोफायटाच्या नंतर हा जिम्नोस्पर्म येणार आहे, म्हणजेच डेफिनेटली जिम्नोस्पर्मिक प्लांट्स हॅविंग वॅस्क्युलर टिश्यू. मग कुठले वॅस्क्युलर टिश्यू असतात, झायलेम, ट्रकिड्स अँड फ्लोएम सीव सेल्स. लॅटरॉन प्लांट बॉडी इज स्पोरोफाइट विच इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्स. म्हणजे आत्ता जे आपण सायकस प्लांट पाहिलं पहा, तर हे सायकस प्लांट ही त्याची स्पोरोफायटिक फेज चालू आहे. आपल्याला माहीत आहे पहा, आपण प्लांट जर पाहिलं तर त्याच्या लाईफमध्ये दोन फेजेस येतात, एक तर स्पोरोफायटिक फेज आणि दुसरी असते गॅमेटोफायटिक फेज. स्पोरोफायटिक म्हणजे काय, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट म्हणतो आपण, आणि गॅमेटोफाइट म्हणजे अर्थातच गॅमेटोफाइट म्हणजेच मेल आणि फिमेल गॅमेट तयार करणारी प्लांट बॉडी, त्याला म्हणतो आपण गॅमेटोफाइट. मग जिम्नोस्पर्ममध्ये स्पोरोफायटिक फेज इज डॉमिनंट, म्हणजे जास्त काळ चालणारी, असं मी तुम्हाला सायकल दाखवलं ती त्याची स्पोरोफायटिक फेज आहे. विच इज डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लिव्ज, की ज्याच्यामध्ये आपल्याला रूट सिस्टीम, लिव्ज, स्टेम हे ट्रू पाहायला मिळतात. गॅमेटोफाइट इज मच रिड्यूस्ड, प्रोड्युसेस मेल अँड फिमेल गॅमेट्स. या प्लांटमध्ये गॅमेटोफाइट फेज जी येते ती खूप कमी कालावधीसाठी असते. आणि ती काय करते गॅमेटोफायटिक फेज, तर मेल ऑर्गनपासून, मेल सेक्स ऑर्गनपासून काय होणार आहे, मेल गॅमेट्स तयार होणार आहेत, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनपासून फिमेल गॅमेट तयार होणार आहेत. म्हणजे एवढी छोटीशीच फेज आपल्याला या प्लांट बॉडीमध्ये पाहायला मिळते ॲज अ गॅमेटोफाइट. त्याच्यानंतर रूट कसे असतात या प्लांटमध्ये, रूट शोज टॅप रूट सिस्टीम. आता टॅप रूट म्हणजे काय, तर सोटमूळ संस्था. तुम्ही रूट सिस्टीम दोन प्रकारच्या पाहिल्या असेल मागच्या इयत्तेत वगैरे कुठतरी, तर सोटमूळ संस्था एक असतं आणि आगंतुक मुळं म्हणजेच ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम, की जी मोनोकॉट प्लांटमध्ये आढळते, आणि ही टॅप रूट सिस्टीम जी आहे ती डायकॉट प्लांटमध्ये असते, विच इज डीपली सिच्युएटेड. म्हणजे ज्या द्विदल वनस्पती आपण पाहतो, म्हणजे बाभूळ असेल, लिंब वगैरे असेल, त्याच्यामध्ये जी रूट सिस्टीम असते ती असते टॅप रूट, सोटमूळ संस्था. तशीच टॅप रूट सिस्टीम या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोरोलाइट रूट्स ऑफ सायकस शोज सिम्बायोटिक असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता हे काय आहेत कोरोलाइट रूट्स. आता सायकसच्या प्लांटमध्ये आपल्याला आणखीन एक रूट पाहायला मिळतात पहा, त्याचं नाव आहे कोरोलाइट रूट्स. आता हे कोरोलाइट रूट्स आहेत, दे शोज द सिम्बायोटिक असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजे थोडक्यात काय, या कोरोलाइट रूट्समध्ये काय असतात, ब्ल्यू ग्रीन अल्गी असतात. ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गी काय करतात, तर दे फिक्स द ॲटमॉस्फरिक नायट्रोजन अँड गिव्स टू द प्लांट. सिम्बायोटिक म्हणजे काय, सहजीवी. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय, सहजीवी सहचारी म्हणतो आपण. म्हणजेच काय, की ज्याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम्स एकत्र येतात आणि दोघांना एकमेकापासून फायदा होतो, तोटा होत नाही. आता इथं दोन कुठले ऑर्गॅनिझम आहेत, एक तर सायकस प्लांट आहे आणि दुसरं कुठलं आहे, तर ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गी, नीलहरित शैवाळ. म्हणजे हे दोन ऑर्गॅनिझम्स इथं येतात आणि एकत्र राहतात. आता याच्यामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी काय करते काम, इट फिक्स द ॲटमॉस्फरिक नायट्रोजन. नायट्रोजन फिक्स करते आणि कुणाला देते, तर सायकस प्लांटला. आणि त्याच्या बदल्यात सायकस प्लांट या ब्ल्यू ग्रीन अल्गीला काय देतं, तर शेल्टर, म्हणजे राहण्यासाठी आधार. म्हणजे थोडक्यात काय, दोघांना एकमेकापासून फायदा झाला, तोटा होत नाही, असं जे असोसिएशन असतं त्याला म्हणायचं सिम्बायोटिक. हे लक्षात ठेवायचं, कोरोलाइट रूट्स ऑफ सायकस शोज द सिम्बायोटिक असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी. लॅटर ऑन द रूट्स ऑफ पायनस, जसं सायकसचे रूट्स आहेत तसंच पायनसचे जे रूट्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला एंडोफायटिक फंजायचं असोसिएशन पाहायला मिळतं. रूट्स ऑफ पायनसचं प्लांट
तुम्हाला जर तुमच्या पुस्तकात आहे पहा, हे पायनस प्लांट आहे, पायनस हे पायनसचे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, म्हणजे हे कोन्स आहेत. इट बिलॉंग्स टू कोनिफर्स. कोनिफर्स म्हणजे याच्यामध्ये कोन पाहायला मिळतात. हे पायनसचं प्लांट आहे. तर म्हणजेच काय, रूट्स ऑफ पायनस शोज द असोसिएशन विथ एंडोफायटिक फंजाय दॅट इज मायकोरायझा. रूट्स ऑफ पायनस शोज द असोसिएशन विथ एंडोफायटिक फंजाय दॅट इज कॉल्ड एज मायकोरायझा. आता एंडोफायटिक म्हणजे काय, तर एंडो मीन्स इनसाइड, फायटा मीन्स प्लांट. एंडोफायटिक, एंडो मीन्स इनसाइड, फायटा मीन्स प्लांट. दॅट इज दिस फंगस लिव्स इनसाइड द रूट्स ऑफ पायनस. म्हणजेच हे फंगस जे आहेत, ही बुरशी जी आहे, ते पायनसच्या रूट्समध्ये किंवा अटॅच झालेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणून त्याला काय म्हणायचं, एंडोफायटिक फंजाय. मायको मीन्स फंगस, रायझा मीन्स रूट्स, म्हणून त्याला म्हणायचं मायको रायझी. दिस फंजाय फिक्स द ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन अँड गिव्स टू द पायनस प्लांट. सो दिस शोज ऑल्सो सिम्बॉयटिक असोसिएशन. लेटर ऑन स्टेम. स्टेम कसा असतो, खोड कसा असतो या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये, तर स्टेम मोस्टली इरेक्ट. इरेक्ट म्हणजे सरळ असतात. एरियल, एरियल म्हणजे जमिनीच्या वरती. एरियल, सॉलिड, सॉलिड म्हणजे उडी की ज्याच्यापासून आपल्याला लाकूड मिळू शकतं. सिलेंड्रिकल, गोलाकार. इनसायकस स्टेम इज अनब्रँच. आता ह्याच्यासारखं स्टेम, फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पलसाठी सांगते तुम्हाला, जर नारळाचं झाड तुम्ही पाहिलंय पहा, नारळाचं झाड, तर आता नारळाची एवढी उंची नसते या सायकसची, नाही तर तुम्ही म्हणाल नारळ एवढी उंची असते का, तर नाही. सायकस मी तुम्हाला दाखवले, हे सायकसचं प्लांट आहे, हे त्याचं स्टेम आहे. अनब्रँचड असतं. सिलेंड्रिकल म्हणजे असं गोलाकार, लाईक मोनोकॉट ट्री, म्हणजे नारळाचं झाड कसं असतं असं गोलाकार, तसं त्याचं स्टेम आहे, सिलेंड्रिकल. त्याच्यानंतर इरेक्ट आहे, सरळ आहे. अनब्रँचड, अनब्रँच म्हणजे ह्याला फांद्या वगैरे काही नाही आहेत, नाही तर हे तुम्ही म्हणाल हे त्याचे लिव्ज आहेत. सायकस प्लांटचे हे लिव्ज आहेत, हे त्याचं स्टेम आहे. स्टेम कसं आहे, अनब्रँचड, त्याला फांद्या वगैरे नसतात. व्हाईल पायनस, पायनस तुम्हाला दाखवले पा, हे पायनसचं प्लांट आहे. पायनस हे त्याचं स्टेम दिसतंय तुम्हाला, हे त्याचं स्टेम आहे. स्टेमला आपल्याला ह्या फांद्या दिसत आहेत, म्हणजेच पायनसमध्ये स्टेम कसं असतं, ब्रँचड असतं. ठीक आहे. पायनस म्हणजे कोनिफर्स, कोनिफर्स म्हणजे सांगितलं तुम्हाला, दे प्रोड्युसेस कोन्स, दे प्रोड्युसेस कोन्स ॲज अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. एक्झाम्पल पायनस, दॅट इज स्टेम इज ब्रँचड. सेकंडरी ग्रोथ इज सीन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. सेकंडरी ग्रोथ इज सीन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. आता गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, कॅम्बियम म्हणजे काय. तर समजा आपण हा स्टेमचा टी एस घेतला, स्टेमचा आपण काय घेतला, टी एस म्हणजे आडवा छेद घेतला आपण, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे असे दिसतात पा, व्हॅस्क्युलर टिश्यू पाहायला मिळतात. एक्झाम्पल दाखवते तुम्हाला, सांगते फक्त सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय असतं. तर झायलेम आणि फ्लोएम हा आपण थोडासा इलॅबोरेट करूया, म्हणजे इथं काढून दाखवते तुम्हाला. हा झायलेम आणि फ्लोएम मध्ये काय असते, कॅम्बियमची स्ट्रीप असते पा. कॅम्बियम हे काय आहे, कॅम्बियम मेरिस्टमॅटिक टिश्यू आहे, आणि याचं काम काय असतं, डिव्हिजन अँड रिडिव्हिजन. म्हणजेच काय होतात, नवीन सेल्स ॲड होत राहतात. ठीक आहे, वर्षानुवर्ष ही प्रोसेस चालू असते. त्याच्यामुळं काय होतं, नवीन सेल्स अशा वर्षानुवर्ष ॲड होत राहतात, आणि स्टेमचा डायमीटर काय होतो, वाढतो. स्टेमचा डायमीटर म्हणजे झाडाचा बुंधा आपल्याला असा वाढत 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 गेलेला दिसतो, आणि ही प्रोसिजर काय लगेच होत नाही, वर्षानुवर्ष चालले असते. हे जे काय आहे त्याला काय म्हणायचं, सेकंडरी ग्रोथ. ठीक आहे, म्हणजेच काय, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम सेकंडरी ग्रोथ इज ऑब्झर्व्ड इन जिम्नोस्पर्मिक प्लांट. लेटर ऑन लिव्ज. लिव्ज कशा असतात या प्लांटमध्ये, लिव्ज शोज डायमॉर्फिझम. डायमॉर्फिझम मीन्स टू टाईप्स, म्हणजेच या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये आपल्याला दोन प्रकारचे लिव्ज पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल इन सायकस, फोलिएज लिव्ज अँड स्केल लिव्ज. फोलिएज लिव्ज, आता हे सायकसचं प्लांट आहे पा, हे सायकसचं प्लांट, आणि त्याच्यामध्ये हे काय आहेत,
फोलिएज ल्यूज आहेत, विच आर ग्रीन इन कलर, फोलिएज ल्यूज. आणि इथं बेसला स्केल ल्यूज असतात. ठीक आहे, सायकसचं प्लांट तुम्ही आवर्जून पहा. सायकसचं प्लांट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, फोलिएज ल्यूज, दे आर ग्रीन, सिम्पल, निडल लाईक, पिनेटली कंपाऊंड. फोलिएज ल्यूज कसे असतात? ग्रीन असतात, दाखवले मी तुम्हाला. सिम्पल निडल लाईक असतात. निडल लाईक म्हणजे त्याचं पान जर तुम्ही पाहिलं तर हे असं फोलिएज ल्यूज असतात, मोठी मोठी, आणि असे पिनेटली कंपाऊंड लीप आहे, आणि हे निडल लाईक, म्हणजे टोकाला काय असतं, जशी सुई असते निडल, तसं त्याची ल्यूज असतात मोठे मोठे. हे फॉलिएज ल्यूज आहे, एक काढले आपण म्हणूया, आणि हे असे निडल लाईक स्मॉल लिफलेट्स, अँड दे आर ग्रीन इन कलर. पिनेटली कंपाऊंड, पिनेटली कंपाऊंड मीन्स कंपाऊंड लीफ आहे. तुम्हाला सिम्पल आणि कंपाऊंड लीफ मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजेच काय, लॅमिना इज डिसेक्टेड इन टू स्मॉल लिफलेट्स, हे छोटी छोटी पानं तयार होतात त्याच्यामध्ये, हे अशी त्याला काय म्हणायचं, लिफलेट. हे कंपाऊंड लीप आहे. आणि साधं पान म्हणजे असं आपण पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये हा लॅमिना जो आहे तो डिसेक्ट नसतो छोट्या छोट्या पानामध्ये, परंतु कंपाऊंड लीपमध्ये असे स्मॉल लिपलेट पाहायला मिळतात, म्हणजेच लॅमिना इज डिवाइडेड इन टू स्मॉल लिपलेट्स, कॉल्ड ॲज पिनेटली कंपाऊंड लीफ. स्केल लीव्स, दे आर स्मॉल, मेम्ब्रेनस अँड ब्राऊन इन कलर. स्केल लीव्स कसे असतात? पापुद्र्यासारखे असतात, थोडेसे स्मॉल, मेम्ब्रेनस, ब्राऊन इन कलर. लीव शोज थिक क्युटिकल विथ संकन स्टोमाटा, दॅट इज झिरोफायटिक कंडिशन. जर आपण या लीवचा टीएस घेतला, म्हणजे जर आपण छेद घेतला या लीवचा ट्रान्सवर्स सेक्शन, तर आपल्याला थिक क्युटिकल पाहायला मिळतं. थिक क्युटिकल म्हणजे इपिडर्मिसवरती जाड क्युटिकलचा लेअर पाहायला मिळतो. विथ संकन स्टोमाटा, संकन म्हणजे बुडालेला, स्टोमाटा म्हणजे पर्ण रंध्रे. विथ संकन स्टोमाटा, दॅट इज झिरोफायटिक कंडिशन. ह्या सगळ्या कशा आहेत? झिरोफायटिक कंडिशन्स आहेत. स्पोर्स प्रोड्युस्ड बाय मायक्रोस्पोरोफिल्स अँड मेगास्पोरोफिल्स. स्पोर्स कसे असतात याच्यामध्ये? आता आपण सायकसचं जर प्लांट पाहिलं, हे सायकस आहे पहा, सायकसचा मेल कोण आहे आणि हा कसला आहे, फिमेल कोण आहे, हा कसा आहे, फिमेल कोण आणि हा मेल कोण. तर याच्यामध्ये मेल कोण ऑफ सायकस हॅव्हिंग मायक्रोस्पोरोफिल्स, हा याच्यातलं एक जर आपण पाहिलं, म्हणजे हा एक घेतला आपण, हे अशा अनेक आहेत दिसतंय तुम्हाला, मायक्रोस्पोरोफिल्स आहेत. दिस मायक्रोस्पोरोफिल स्पोरो मीन्स स्पोर, फिल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ल्यूज, मायक्रोस्पोर प्रोड्युसिंग ल्यूज म्हणायचं, म्हणजेच काय, रिप्रोडक्टिव्ह ल्यूज जे आहेत त्याला काय म्हणायचं, स्पोरोफिल्स. ठीक आहे, मग हा जो मायक्रोस्पोरोफिल आहे तो अनेक मायक्रोस्पोरोफिल, अनेक मायक्रोस्पोरोफिल्स एकत्र येतात आणि काय तयार होतो, मेल कोण. अँड दिस मायक्रोस्पोरोफिल प्रोड्युसेस मायक्रोस्पोर्स, आणि याच्यामध्ये काय तयार होणार आहेत, मायक्रोस्पोर्स, दॅट इज मेल कोण आर प्रेझेंट ऑन मेल प्लांट, फिमेल कोन्स आर प्रेझेंट ऑन द फिमेल प्लांट. आता हा मेगास्पोरोफिल आहे, मेगास्पोरोफिल म्हणजेच हे फिमेल फिमेल कोण आहे, फिमेल, दीज आर द ओव्हिल्स, हे काय आहेत, ओव्हिल्स आहेत, म्हणजेच मेगास्पोरोफिल ऑफ सायकस, दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, ओव्हिल्स. हे ओव्हिल्स नेकेड आपल्याला दिसतात की नाही, ओव्हिल्स बिकम नेकेड, म्हणजेच काय, दिस मेगास्पोरोफिल प्रोड्युसेस मेगास्पोर्स, आणि याच्यापासून काय होतात, मेगास्पोर्स तयार होतात. मेगास्पोर्समध्ये परत फिमेल गॅमेट असतं. आता हे खूप डिटेल आहे, हे तुम्हाला नाही आहे, फिमेल गॅमेट, आणि इथं काय असणार आहे, मायक्रोस्पोर्समध्ये परत मेल गॅमेट तयार होतात, हे तुम्हाला अभ्यासाला नाही, फक्त काय दिलं इथं, तर हे लक्षात फक्त ठेवा, हे मायक्रोस्पोरोफिल्स आहेत मेल कोनमध्ये आणि हे मेगास्पोरोफिल फिमेल कोनमध्ये. म्हणजेच काय, स्पोर्स प्रोड्युस्ड बाय द मायक्रोस्पोरोफिल अँड मेगास्पोरोफिल प्रोड्युसेस फिमेल गॅमेट्स.
म्हणजे थोडक्यात काय, स्पोर्स मायक्रोस्पोरोफिल आणि मेल गॅमेट तयार करतील, मेगास्पोरोफिल की ज्याच्यामध्ये काय असणार, फीमेल गॅमेट तयार होणार आहेत. एक्झाम्पल मी तुम्हाला कॉमन सांगितले होते, सायकस, पायनस आणि थुजा. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय पहा, सायकस इज ग्रोन ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, सायकसचं प्लांट आपण शोभेची वस्तू म्हणून वाढवू शकतो. पायनस इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ पाईन वूड, टर्पेंटाईन ऑइल अँड पाईन रेझिन्स. पाईन वूड, लॅटरॉन, टर्पेंटाईन ऑइल अँड पाईन रेझिन्स, दीज आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्मिक प्लांट. थँक्यू.